हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी। त्यासाठी आपण शेवगा असं तुकडे करून घेतले त्याचे किंवा आपण असं कापून घेतलंय। आपण शेवग्याला उकडून घेतलंय, यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलंय। आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलंय, जिरं टाकूया, मोहरी, वाटण टाकूया, छान असं आपलं तेल गरम झालंय। गॅस फास्टच लावायचा आहे आपण। छान असं आपण मसाला परतून घेऊया। दोन चमचे चटणी पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा धनिया पावडर, हळद, आपण हे सगळं असं छान मिक्स करून परतून घेऊया। प्रमाणातच उकडून घेतलंय। आता आपण यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकणार आहे, जास्त नाही। त्याला त्या पाण्याला आपण थोडीशी उकळी येऊ देऊया। चवीप्रमाणे मीठ, आपण शेंगांमध्ये ऑलरेडी मीठच वापरलंय थोडंसं, म्हणून आपण मिठाचं प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया। आपल्याला जशी भाजी हवी असेल घट्ट पातळ, आपण त्याप्रमाणे आता पाणी टाकूया। मी जरा पातळच करणार आहे। याला छान अशी आपण एक उकळी घेऊया। आपले शेंगा ऑलरेडी शिजलेल्या आहेत, गॅस आपण फास्टच राहू द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे। आता आपण गॅस जरा कमी करूया। 2 मिनटं आपण मंद आचेवर छान अशी आपली भाजी शिजून घेऊया। अशा पद्धतीने आपली झटपट अशी मसाला शेवग्याची भाजी तयार। आता आपण अगदी 2 मिनटं याला मंद आचेवर छान असं शिजून घेऊया। छान अशी आपली भाजी मंद आचेवर 2 मिनटं झाले शिजून झाली आहे। तर आता आपण गॅस पूर्णपणे बंद करूया। गॅस बंद केला आहे। आता आपण भाजीला छान असं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली भाजी जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, पाहू शकता तुम्ही। छान असं आपल्या शेवग्याच्या भाजीचा मसालेदार रस्सा तयार। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही मला लाईक करा, कमेंट्स करा, असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा। थँक्यू।